आम्ही बोर्डून बोर्डून सांगत होतो की काही प्रमुख पेटवू नका, पण काही शेतकऱ्यांनी ऐकलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जे आता सगळ्यात नवीन कारखाना ठेवताय तर ते साफ चुकीचं आहे. यावर्षी गेल्या वर्षी प्रचंड नंतर लेट कारखाना झाल्यामुळे एप्रिल मेला एवढा उन्हाचा तडाखा बसत होता. यंत्रणेला पैसे द्यायला सुद्धा कारणीभूत शेतकरी की, कारण आम्ही 10 वेळा समजून सांगत होतो की थांबा, पैसे देऊ नका, तर प्रत्येकाला पुढं ऊस जाईल का नाही, ऊस जाईल का नाही या शंकेमुळे लोकांना पैसे दिले आणि ऊस पेटवायची लोकांनी काय केलेली. यावर्षी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो की तसं काय होणार नाही. म्हणजे कुठलाही टोळीवाला किंवा कारखाना सांगितलं की माहिती सांगतो की गेल्या वर्षी जवळपास कारखान्याला बॉयलरच्या टेक्निकल अडचणीमुळे जवळपास 43-44 वेळा कारखाना बंद पडला. आणि बॉयलर चालू जेव्हा छोटा जरी प्रॉब्लेम असेल पण बॉयलर बंद पडला तर जवळपास कारखाना 24 तास साठी बंद ठेवावा लागतो. त्याचं कारण असं आहे की बॉयलर गार झाला पाहिजे आणि परत चालू होण्याकरता सोपर्यंत यंत्रणा सगळं विस्कळेल आणि त्याच्यामुळे जवळपास आमच्या 43 दिवसाचं गेल्या वर्षीचे नुकसान झालं. त्यामुळे 15,000 मेट्रिक टनाचा हंगामाचा शॉर्ट कॉल पडला. या वर्षी त्या कारणामुळे परत परत बॉयलर इन्स्पेक्टर परत परत चेकिंग केल्यामुळे जवळपास 12 ते 15 दिवस आमचे एक्स्ट्रा गेले. आता सर्व संचालकांकडून आणि चेअरमन साहेबांनी ठरवलं की काय झालं तरी पहिली गोष्ट कामच नीट निघत आहे, त्याच्यामुळे 40-45 दिवस यंत्रणेची आता पूर्णपणे तयारी केलेली आहे. यंत्रणा मॅक्झिमम उद्यापर्यंत सगळे कारखान्यात सगळी जमा होईल. गेल्या वर्षीच आम्ही त्याच्या अगोदरच वेळेत त्यांना ऍडव्हान्स काय पैसे द्यायला पाहिजे होते ते दिलेले. जवळपास आमच्या 2,000 ते 2,200 मेट्रिक टनाकरता लागणारी यंत्रणा आम्ही सुसज्ज ठेवलेली आहे. 2,000 मेट्रिक टन होईल पण यंत्रणा एक 200-300 यंत्रणा जास्त ठेवावी लागतील, कारण ज्यावेळेस चेंज होतं त्या गटात दुसऱ्या गटात त्या दिवशी यंत्रणा एक 5-8 टक्के यंत्रणा जनरली ऑप्शन राहतात. ते कॅल्क्युलेशन करून 2,200 ते 2,300 यंत्रणा जुळवायला जुळवलेली होती. 2,50,000 उद्दिष्ट ठेवलंय मगाशी मी 2 लाख बोललेलो आहे, पण 10-12 दिवसाच मी थोडस कमी कॅल्क्युलेशन केल्यामुळे तसं झालं आहे. पण जवळपास कार्यक्षेत्रातच आपल्या 1,60,000 टन ऊस आहे आणि काही कार्यक्षेत्राच्या बाहेर, असं म्हणून आम्ही 2,100,000 प्लस हो. गेल्या वर्षी त्याचे नुकसान व्हायचं कारण थोडी यंत्रणाने त्रास दिला आणि आपल्या मशिनरीचा प्रॉब्लेम झाला होता. अगोदरच वेळेत त्यांना ऍडव्हान्स जे काय पैसे द्यायला पाहिजे होते ते दिलेले. जवळपास आमच्या 2,000 ते 2,200 मेट्रिक टनाकरता लागणारी यंत्रणा आम्ही सुसज्ज ठेवलेली आहे. त्यामुळे 15,000 मेट्रिक टनाचा हंगामाचा शॉर्ट कॉल पडला. या वर्षी त्या कारणामुळे परत परत बॉयलर इन्स्पेक्टर परत परत चेकिंग केल्यामुळे जवळपास 12 ते 15 दिवस आमचे एक्स्ट्रा गेले. आता सर्व संचालकांकडून आणि चेअरमन साहेबांनी ठरवलं की काय झालं तरी पहिली गोष्ट कामच नीट निघत आहे, त्याच्यामुळे 40-45 दिवस कारखान्याच्या लेट व्हायचं कारण. यावर्षी यंत्रणेची आता पूर्णपणे तयारी केलेली आहे. यंत्रणा मॅक्झिमम उद्यापर्यंत सगळे कारखान्यात सगळी जमा होईल. गेल्या वर्षीच आम्ही त्याच्या अगोदरच वेळेत त्यांना ऍडव्हान्स जे काय पैसे द्यायला पाहिजे होते ते दिलेले. जवळपास आमच्या 2,000 ते 2,200 मेट्रिक टनाकरता लागणारी यंत्रणा आम्ही सुसज्ज ठेवलेली आहे.